जुन्या पुणे मुंबई हायवेवर खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळली। पहाटे हा अपघात झालेला आहे, ज्यात 11 जणांचा मृत्यू झालाय तर 28 जण जखमी आहेत। बोरघाटातल्या शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे 4:30 सुमारास हा अपघात घडलाय। मुंबईच्या गोरेगाव मधील बाजीप्रभू झांज पथक या बसमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे। पुण्याचा कार्यक्रम आटपून हे पथक मुंबईकडे निघालं होतं आणि तेव्हा 200 फूट खोल दरीत ही बस कोसळली। ज्या ठिकाणी दरीत ही बस कोसळलेली आहे त्याच ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। रेस्क्यू ऑपरेशन आता वेगाने सुरू होतं, ज्यात 20 ते 25 जण या अपघातात जखमी झालेले आहेत, 11 जणांचा मृत्यू झालेला आहे। चालकाचा ताबा सुटल्यानं पहाटे 4:30 सुमारास बोरघाटात शिंगरोबा मंदिराजवळ ही बस 200 फूट दरीत कोसळली। अधिकची माहिती या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून घेऊया। प्रफुल्ल, 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, हे सगळे लोक नेमके कुठले होते, काय त्यांच्या बाबतची अधिकची माहिती आहे? अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आणि हे 11 जे मृत्युमुखी पडलेले आहेत ते बहुतांशी मुंबईच्या गोरेगाव परिसरातले आहेत आणि ते झांज पथक चालवतात पुण्यातल्या एका कार्यक्रमासाठी। ते लोक गेले होते झांज वाजवण्यासाठी आणि तिकडून तो कार्यक्रम आटोपून परत येत असताना काळाने त्यांच्यावर हा भीषण घाला घातलेला आहे आणि त्यामध्ये 11 जण जखमी, 11 जण मृत्युमुखी पडलेले आहेत तर 28 जण जखमी झालेले आहेत। जखमींपैकी 15 जणांना आता खोपोलीच्या रुग्णालयात उपचार देण्यात आलेले आहेत तर काही जणांना मुंबईतल्या MGM रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। तर ज्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं त्याच ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। 200 फूट खोल दरीत पहाटे 4:30 सुमारास ही बस कोसळली। त्यात जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या बसचा कसा चक्का चूर झालेला आहे या दुर्घटनेत, या अपघातात, त्याचा हा फोटो आपण पाहतो आहोत। 200 फूट दरीत ही बस कोसळली, त्यामुळे बसचा हा असा चक्का चूर झालेला आहे। यातून जवळपास 40 लोक प्रवास करत होते, ज्यातील 11 जणांचा मृत्यू झालाय, 28 जण जखमी आहेत, त्यातील काहींना उपचारासाठी MGM रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे। पहाटे 4:30 सुमारास हा अपघात घडलेला आहे, मात्र त्यानंतर तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। मात्र अंधार असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन राबवताना थोडीशी अडचण आलेली होती। तर 200 फूट खोल दरीत ही बस कोसळल्यानंतर त्या बसचा असा चक्काचूर झालेला आहे, त्यामुळे हा अपघात किती भीषण होता हे या फोटोतून समोर येत आहे। चालकाचा ताबा सुटल्यानं बोरघाटात ही खाजगी बस 200 फूट खोल दरीत कोसळली आणि त्यानंतर त्या बसचा हा असा चक्काचूर झालाय। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24